ही जागा महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची आणि एकूण सांस्कृतिक जी काय उलथापालथ महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये झाली त्यातलं केंद्रबिंदू असलेली ही जागा आहे. या जागेचा इतिहास काय आहे आणि ही जागा नेमकी काय आहे हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. आम्ही आहोत कोरेगाव भीमामध्ये आणि इथे ज्या पद्धतीचा हल्ला दलित वंचित समुदायावर झाला त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या या सगळ्यांचा कुठलाही संदर्भ आणि कुठलाही प्रभाव यंदाच्या निवडणुकांवर दिसत नाही आहे. निवडणुकांच्या अजेंड्यावरनं नेमका हा विषय का गायब झाला, कशासाठी गायब झाला या सगळ्यांची चर्चा मला असं वाटतं की व्हायला पाहिजे आणि एकूण कोरेगाव भीमा प्रकरण नेमकं काय आहे हे सुद्धा पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि मुद्दाम ह्या गावामध्ये मी आलो आहे. माझ्यासोबत या गावाचे दोन पाहुणे आहेत. यांचा या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास, संदर्भ आणि नेमकं काय काय झालं हे त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे. आणि हा सगळा जो काय प्रकार कोरेगाव भीमाची बातम्या सगळीकडे आपण पाहत होतो, त्याच्यानंतर कोण म्हणत होतं की ही पूर्वनियोजित दंगल आहे, नक्षल आहेत, कोणी RSSचा सहभाग, याच्यामधलं संभाजी भिडेंचा, मिलिंद एकबोटेंचा सहभाग, अशा विविध बातम्यांमध्ये कोरेगाव भीमा आणि वढू बुद्रुक ह्या गावाच्या सगळ्या ह्या इतिहासाची आपण गेली हां 2 वर्ष सरमिसळ ऐकतोत. पण नेमकं काय झालं होतं इथे, इथे ज्या वेळेला हल्ला झाला, ज्या वेळेला दंगल पेटली, त्यावेळेला या गावामध्ये नेमकं काय झालं होतं? या गावामध्ये ना त्यावेळेस काय झालं, ही जी समाधी गुईन गणपत मार ही जरा सांगा ना, या समाधीविषयी पण सांगा की मी मुद्दाम यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. ही समाधी गुईन गणपत मार आहे. ही समाधी महारवाड्यात आहे. हे गुईन गणपत मारने ज्या संभाजीराजांचा अंत्यविधी केला त्यांच्या जागेत, हा पूर्ण सर्व महारवाडा आहे. आणि ही जागा स्वतःच्या त्यांच्या जागेत संभाजी महाराजांचा त्यांनी अंत्यविधी केलेला आहे. तर हे ओढू बुद्रुक आहे. ही ओढू बुद्रुकमध्ये संभाजी महाराजांची समाधी, गुईन गणपत महाराजांची समाधी. काय झालं येतील ना साहेब, साहेब आले तर. हां, आम्ही काय असं काही घटनाविरोधी काही काम करत नाही आहोत. काय नाही, काय फरक नाही पडत. बंदी आहे का? नाही नाही, बंदी नाही. थोडासा प्रॉब्लेम वाटतो पोलीस प्रशासनाला समाधी दिसू नये म्हणून. ठीक आहे, तर त्यामुळे आम्ही सावलीमध्ये येऊन उभे आहोत. पण एकूण सावलीमध्ये उन्हाचे चटके झेलायला आम्ही तयार होतो, पण सावलीमध्ये आलो इथे अशी बंधनं रेग्युलर असतात का? हो, इथं कंटिन्यू आम्हाला बंधन, इथं काय करायचं नाही. आम्ही काय केलं नाही, आम्ही 2 झाडं लावली होती तर ती झाडंसुद्धा आमची काढायला लावली आम्हाला झाडं. या सगळ्या भागाचा इतिहास नेमका काय, या भागाला एवढं संवेदनशील होण्यामागचं नेमकं कारण काय? ही जी समाधी आहे ना, ही गुईन गणपत महाराजची समाधी आहे. ही ज्यांनी संभाजीराजांचा अंत्यविधी केला त्यांच्या स्वतःच्या जागेत, हा संपूर्ण महारवाडा आहे. आणि ह्या गुईन गणपत गायकवाड हे महार यांचा मी वंशज आहे, पांडुरंग गायकवाड. तर इथं जी काय घटना घडली होती, 29/2017 गावातल्या लोकांनी ह्या समाधीवरती हल्ला केला आणि ही समाधीची मोडतोड करून टाकली होती सर्व. आणि गावातली कमीत कमीत 5-6 हजार लोक होती आणि आम्ही फक्त महारवाड्यातले म्हणजे दलित वस्तीतले फक्त 10-15 जण लोक होतो. तर ते 5-6 हजार लोकांनी आमचा मोठा हल्ला चढवला आमच्या समाधीवर. आम्हाला पण शिव्यागाळी, धमकी मारण्याची, हे सर्व काय प्रकार त्यावेळेस तो घडला होता 29 तारखेला. त्याच्यानंतर मग ते आमचे पोलीस स्टेशन वगैरे कंप्लेंट वगैरे सर्व काही झालं. पण हे सगळं गावातली लोकं होती हल्ला करणारी की बाहेरून आलेली होती, नेमकी कोण लोकं होती आणि हा इतिहास का पुसून टाकायचा आहे? आता ही याच्यात काही गावात गावातली भरपूर लोकं होती आणि आजूबाजूच्या गावातली पण लोकं आलती त्यांच्या बरोबरीने, म्हणजे भरपूर लोक होती. ते काय म्हणतात म्हणजे आत्ता त्यांना असं वाटतं का बुवा हे महार समाजाचं वर्चस्व जास्त होईन, हे हा समाज एकदम वरच आहे कारण संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला, म्हणजे थोडं महार समाजाचं वर्चस्व राहीन असं त्यांना वाटतं. त्यांचं काय म्हणणं आहे, नाही तसं नाही, ते म्हणतात तसं झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण जे काही त्यास खरं आहे तो काय लपून राहणार नाही. आता इथं विश्वास पाटलांच्या पुस्तकात बघा
म्हणजे बऱ्याच जणांच्या ह्याच्यात पुस्तकाचा संदर्भ आहे, त्याचा संदर्भ आहेत, उल्लेख आहे, भाषणात बऱ्याच जणांच्या येत आहे. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे का बा, आणि त्यांचं असं म्हणणं आहे जरी आसन पण ते संभाजी महाराजांपेक्षा मोठं झालं नाही पाहिजे. तर आमचं काय त्यांना म्हणणं आहे, ठीक आहे संभाजी महाराजांपेक्षा मोठं होणार पण नाही, होऊ पण शकत नाही, कारण ते राजे राजे त्याच्यामुळं त्यांच्यापेक्षा ते मोठं होऊ शकत नाही. आता कसं आहे, आता ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीवाद जास्त येईल. आम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे जातीवादाला लय समोर जावं लागतं. आमची घरं 10-15 पडतात, हे कधी पण आमच्या हल्ला करू शकतात. यांच्या मनात काय आलं तर रात्री तर आमची घरं पण जाळून टाकू शकतील. अशी भीती तुम्हाला नेहमी वाटते? भीती वाटते म्हणजे आम्हाला झोप पण येत नाही एक एक दिवस. आत्ता सध्या आम्हाला पोलीस प्रशासनाने बंदोबस्त चांगला दिलेला आहे, बॉडीगार्ड दिलेले, पोलीसची गाडी घराला सतत असते का पोलिसांची गाडी? हो गाडी सतत असते, बॉडीगार्ड सतत असतात. आणि तेवढं मात्र पोलीस प्रशासनांचं मी आभार मानतो. बंद आपण बघू शकता इथेही पोलीस आहेत अजून, त्यांना संवेदनशीलता या प्रकरणाची बघून त्यांनी सांगितलं होतं की इथे तुम्ही शूट करू नका. इथेही पोलिसांची सतत एक चौकी आहे, गाडी आहे. तर हे सतत असं बंदोबस्त तणाव किंवा ह्या भागामधलं आपण म्हणूयात की सतत असं कॅम्पचं जे स्वरूप आहे, याला चौकीचं स्वरूप, याचा थोडा सायकोलॉजिकल परिणाम होतो का सतत वावरताना? कसं आहे, आता ते आम्हाला बंदोबस्त तर पाहिजेच, कारण कसं होतं आता आम्ही बंदोबस्ताशिवाय हिंडणं फिरणं करूच शकत नाही, कारण हा मोठा इतका मोठा विषय झालेला आहे. पण या हल्ल्यानंतर सुरळीत झालं नाही काय, तुम्हाला कॉन्फिडन्स यावा किंवा पुनर्वसन म्हणूयात मानसिक किंवा जे काही तुमचं डॅमेज झालेलं असेल, तर प्रशासनाने याच्यावरचे प्रयत्न केलेत का? प्रशासनाने भरपूर प्रयत्न केलेले, पण हे गाव वडू गाव असे ना, इथं जातीय जे म्हणतात ना सर्वात जास्त मोठे, कारण इथं संभाजी महाराजांची समाधी, बाहेरून भरपूर लोक येतात. आणि आमच्या गावात म्हणजे दोन हे असं दोन ग्रुप आहेत, एक भिडे आणि एक बोटे. तर हे दोन्ही पण ग्रुप आमच्या विरोधातच आहेत. का विरोध आहे त्यांचा? एक बोटेंचा इथे त्या दंगलीमध्ये सुद्धा नाव आलं, त्याच्यामध्ये संभाजी भिडेंवर सुद्धा आरोप आहे. त्यांचा नेमकं या गावामध्ये एवढा इंटरेस्ट काय? आता त्यांचा काय इंटरेस्ट आहे आम्हालाच काय समजत नाही. आता ते सगळंच वाटतं वडूच त्यांनी धरले, वडूच इथे संभाजी महाराजांची समाधी आणि त्यांचे ते सर्व असल्यामुळं त्यांच्यामुळं आमच्या जीवाला तर धोका आहे, कारण कसं आहे ते उद्या कधी पण काय करू शकते ना सांगूच शकत नाही. आयोगासमोर ही गोष्ट तुम्ही मांडली का? आम्ही आयोगासमोर सांगितलेली आहे, आम्ही प्रशासनासमोर सांगितलेली आहे, कारण कसं आहे इथं सर्वात जास्त त्यांचीच लोक आहे, दोन्ही यांचीच. आणि आम्ही किती दलित 10-15 जण आहेत, म्हणजे 10-12 घरे आहे. आणि त्यांच्या मनात ही खुमखुमी राग ही त्यांच्या मनात आहेच ना. जर इथं जर पोलीस प्रशासन नसेल तर इथं आमचं जगणंसुद्धा आहे ना मुश्किल आहे. हल्ला झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? पहिला दगड कोणी मारला, पहिला रस्ता रोको कोणी केला, किंवा इथलं चिथावणी जी आहे ती नेमकं काय झालं? घटनाक्रम मला जर सांगू शकलात, कारण काय लोकं विसरतात, लोकांना सतत आठवण करून द्यावं लागतं नेमकं काय झालं. खूप बातम्या त्याच्यानंतर आल्या, काही चुकीच्या बातम्या होत्या की काही झालं नाही आहे, हां तणाव होता, वाद होता, ही दंगल होती की हल्ला होता, नेमकं काय होतं? काय झालं इथं एक आम्ही 28 तारखेला आहे ना, एक संभाजी महाराजांचं आणि गोविंद गणपत महाराज यांनी जे काय संभाजी महाराजांबद्दल केलं त्याच्याबद्दल आम्ही एक इथं फ्लॅक्स लावला होता आणि त्याच्यावरती गोविंद गणपत महाराजच्या समाधीकडे येणारा रस्ता, हा रस्ता असा बांध दाखवला होता. आणि त्याच्यावरती जे काय यांनी केलं गोविंद गणपत महाराज यांनी जे काय त्यावेळेस केलं त्याचं जे पुस्तकात होतं तर ते आम्ही ते त्या फ्लॅक्सवरती लिहिलतो. म्हणजे आमचे चुलते राजेंद्र गायकवाड यांनी तो फ्लॅक्स बनवून आणला होता आणि तो लावला. तर ह्यांनी सकाळी 29 काय केलं, आम्हाला जरी विश्वासात घेतलं असतं बाबा, म्हणले असते बाबा एक हे आपल्या गावात असं असे हे काय नको आहे, तर आम्ही त्यांचं ते काही गोष्टी मान्य केल्या असत्या. पण त्यांनी काय केलं आम्हाला विश्वासात नाही घेतलं, काय नाही घेतलं, डायरेक्ट आमच्या समाधीवरती येऊन हल्ला चढवला आम्हाला पण मारण्याच्या प्रयत्नात होते ते. पण आम्ही तेवढ्यात ते सगळं पोलीस प्रशासन सज्ज राहिलं, इथं आलं बंदोबस्त त्यांचा 10 मिनिटात इथं आला, त्याच्यामुळं पुढचा जो काय अनाट जे काय घडणार होतं ते थांबलं. जर पोलीस प्रशासन जर आलं नसतं तिथं वेळेत तर काहीतरी वेगळं हे झालं असतं, प्रकार घडला असतं. म्हणजे त्यांचा
दलित वस्तीवरती पूर्ण हल्ला करायचा प्लॅन होता. आणि आधीच होतं की अचानक घडलं की आधीच प्लॅन झालं होतं? आता हे मला सांगता यायचं नाही अगोदर होतं का कसं होतं. याच्या आधी असा काही इतिहास आहे का तुमच्या गावामध्ये ज्याच्यामुळे तणाव होता या गावामध्ये? ह्याच्या अगोदर आहे ना 2015 संभाजी महाराजांच्या समाधीला महारांना प्रवेश नाही असं त्यांनी तिथं डिक्लेअर केलं होतं. आणि एक छोटासा असा एक दोन बोर्ड लावले होते का बो ह्यांना ह्या लोकांना इथं प्रवेश नाही. ज्यावेळेस इथं संभाजी महाराज इथं दर्शनाला लोक आली आणि त्यांना ज्यावेळेस सांगितलं गेलं बा तुमच्यासाठी गेट खोलणार नाही, ते लोकांनी आता आम्ही इथं शेजारी राहायला असल्यामुळे ती लोक आमच्याकडे आली आणि ते म्हणले बाबा इथं आत आपल्या लोक समाजाला आतमध्ये एंट्री नाही का, जाऊन देत नाही का. तर मी विचारलं बा कोण म्हणतं, मग ते गावातलेच होते. तर आम्ही त्यांना विचारलं बाबा तुम्ही असं का लोकांसाठी हे करता. तर त्यावेळेस मग आम्ही शिक्रापूर पोलीस स्टेशनला पी आयला फोन लावला. तर ते पी आयने आम्हाला तिकडनं फोनवरून सांगितलं ती जी समाधी ते जे ठिकाण आहे ते कुणाची मक्तेदारी नाही, ते कुणाची खाजगी मक्तेदारी नाही, तिथं कुणीही कुणाला अडवू शकत नाही दर्शनासाठी, ते गेट खोला. तर मग त्याच्यानंतर त्यांनी ते गेट खोललं. म्हणजे 2015 पण असाच प्रकार घडला होता. आणि तेव्हापासून आणि तो आतमध्ये जो संभाजी महाराजांच्या तिथं जो बोर्ड होता गोविंद गणपत महार जो आतमध्ये बोर्ड होता तो का आम्ही लावला होता का, तो कोणी लावला होता? त्यांनीच लावला होता, गावातल्याच लोकांनी लावला होता, आम्ही नव्हता लावला. हा तो बोर्ड त्यांनी त्यावेळेस पण त्यांनी तो बोर्ड काढला जो संभाजी महाराजांच्या समाधीपाशी जो आत्ता बोर्ड लावलेला आहे त्याच्यावरचं गोविंद गणपत महार हे नाव त्यांनी काढून टाकलं त्या बोर्डावरचं. तेव्हापासून हा वातावरण थोडं तणावाखाली होतं. पण मग एवढा मोठा हल्ला झाला, इथे सगळ्यांचं लक्ष गेलं, मीडिया आली, प्रशासन आलं आणि हा हे गाव सतत चर्चेत राहिलं. मीडियाचा काय रोल होता याच्यामध्ये? मिस रिपोर्टिंग झालं या संपूर्ण घटनेचं, मुख्य आणि मूळ घटना लोकांपर्यंत येऊ दिली गेली नाही असाही सगळ्यात मोठा एक आरोप या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने केला गेला. मीडियावाले आलते ना सर्व इथं, मीडियावाल्यांनी काय दाखवलं त्यांनी? मीडियावाल्यांनी इथलं जे काय घडलेला प्रकार सर्व दाखवलेला आहे. त्याच्यात तर मॅक्स महाराष्ट्राने सगळ्यात जास्त म्हणजे जवळून हे सगळं पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडती सगळे जे काय शूट एकदम म्हणजे व्यवस्थित त्यांनी केलेले मॅक्स महाराष्ट्रवाल्यांनी. बाकी सगळे चॅनल टी व्ही 9 वाले होते, ABP माझा, जेवढे चॅनलवाले होते सर्व चॅनलवाले आले तिथं, लॉर्ड बुद्धा सगळे सर्व. काय दाखवलं पण मग मीडियाने हे नीट दाखवलं नाही प्रकरण असा एक आरोप मीडियावर होतो. आता कसं आहे इथला दलितांवरती झालेला अन्याय हा कधीच कुठं व्यवस्थित दाखवणार नाही, हा झाकूनच टाकायचा कार्यक्रम करणार, हे झाकूनच ठेवणार. कारण हे कधीच असं ओपन याचा प्रचार जास्त होऊन देणार नाही. आणि खरोखर जो दलितांवरती अन्याय होतो ना हे खरं आहे, मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेलं आहे. कारण आत्ता 2-3 महिन्यापूर्वी आम्हालाच 30-35 गुंड मारायला पाठवले होते बिल्डरने, त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये कारवाई पण नाही झाली अजून काहीच नाही. आणि दलितांवरती खरोखर अन्याय होतो. पण याच्यामध्ये आता आयोगासमोर जे काही सुनवाई चालू आहेत तुम्हाला असं वाटतं निष्पक्षपणे चालले आहेत, त्याचे योग्य पुरावे दिले गेलेले आहेत? मला तर आयोगावरती भरोसा आहे, विश्वास आहे. कारण आयोगापुढं जे चालले ते म्हणजे व्यवस्थित चाललेलं असं वाटते. कारण स्वतः आयोग इथं पाहणी करून गेलेले आहेत आणि मला असं वाटतं का आयोग जो जे खरं काय असेल त्याचा निर्णय देतील, जे सत्य न्याय मिळाला असं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या हल्ल्यानंतर इथल्या दलित समाजाला न्याय मिळाला असं वाटतं तुम्हाला? आणि कधी न्याय कधी होईल? नाही आम्हाला तर अजून न्याय मिळला नाही, आम्ही न्याय मिळण्याचीच वाट पाहतोय. आम्हाला कधी न्याय मिळेल त्याची आम्ही वाट पाहतोय, आम्हाला अजून न्याय मिळणार नाही. काय झालं तर न्याय मिळाला असं वाटेल तुम्हाला? जर आम्हाला जर हे आमच्या समाधीचं म्हणजे जो खरा इतिहास जो सत्य इतिहास आहे जो ज्यावेळेस बाहेर निघन खरा इतिहास बाहेर निघन आणि तो जगासमोर जाईन त्यावेळेसच आम्हाला खरं वाटतं का आमचं आम्हाला कुठंतरी न्याय मिळणार नाही म्हणून. परदेशातले पण अनेक लोक इथे आले पण ज्यांनी यायला पाहिजे होतं ते इथे आले नाहीत, प्रकाश आंबेडकर इथे आले नाहीत, इतर राजकीय नेते जे आहेत जे दलित वंचित समाजाचे राजकीय नेते म्हटले जातात त्यातलेही बरेच लोक इथे आले नाहीत. इथं माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ते स्वतः इथं येऊन गेलेले आहेत, दीपक केसरकर
ते पण स्वतः येऊन इथं गेलेले, अजितदादा पवार येऊन गेलेले आहेत. म्हणजे इथं भरपूर देशातून भरपूर लोक आलेले, आयोगाचे अध्यक्ष आलेले, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष आलेले आहेत, दिल्लीवरनं पण भरपूर लोक आलेले. प्रकाश आंबेडकर नाही आले पण, म्हणजे त्याच्यानंतर मला असं वाटतं की भीमा कोरेगाव ह्या सगळ्या प्रकारानंतरच वंचितला एक मोठा जनसमुदाय समर्थन मिळालं आहे संपूर्ण राज्यभरात. लोक या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रभावही दाखवला ह्या सगळ्या कॉन्सोलिडेट वोट्सचा, पण ते स्वतः का नाही आले? त्यांना तुम्ही भेटला होतात का? साहेबांना, प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही एकदा भेटलो होतो. त्यांना म्हणलो होतो, साहेब तुम्ही एकदा तरी आमच्याकडे येऊन जा. ते स्वतः इथं आलेले नाही. रामदास आठवले येऊन गेलेले, जोगिंद्र कवाडे येऊन गेलेले, आनंदराज आंबेडकर येऊन गेलेले, म्हणजे बहुतेक इथं सर्व येऊन गेलेले लोक, पण प्रकाश आंबेडकर नाही आले, साहेब नाही. पण काय बोलले तुम्ही भेटला त्यावेळेला, ते काय बोलले? आम्ही साहेबांना सांगितलं होतं, साहेब तुम्ही एक दिवस ओढूला चक्कर मारा, म्हणजे भेट द्या. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का मी येतो म्हणून म्हणलो होते, पण ते काय आले नाही. त्यांनी आम्हाला एक तारीख पण दिली होती माझ्याकडे या म्हणून, 25 तारीख आयोगाच्या तिथं मला भेटले होते. तर ते म्हणले तुम्ही माझ्याकडे या, मग आपण या विषयावर बोलू. पण तुम्हाला असं वाटतं की राजकीय सगळ्या याचा विषय झाला, राजकारणाचा विषय झाला, पण आज निवडणुकांच्या ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये हा विषय गायब आहे, या विषयावर आता काही चर्चा नाही, कोणाला बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही, ह्या विषयावर काहीच चर्चा नाही. कुठल्याच पक्षाचे म्हणजे कुठल्याच याचे कुणीच काय विषय घेत नाही. हे म्हणजे असं झालं का इथं काही झालं नाही, असं सगळं दाप झाकून टाकायचं काम चाललेलं आहे. काही झालंच नाही, म्हणजे कोरेगाव भीमामध्ये काहीच झालेलं नाही, वडूमध्ये काहीच झालेलं नाही, असंच एकूण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांच्या अजेंडावर तुम्हाला दिसतंय. मग हे तर मी सांगतो ना, जो दलितांवरती जो अन्याय होतो ना, हेच ना. आता ह्यावेळेस कुणीच काय सगळे झाकून टाकले, काहीच विचारच कुणी घेत नाही का बा हे काय घडलं होतं भीमा कोरेगावला, वडूला काय घडलं होतं, ह्याच्यावर कुणी काय बोलतच नाही. आणि हे खंत आहे, रावसाहेब पण इथे आहेत. मला तुम्हालाही विचारायचं आहे की ह्या गावामध्ये ह्या गावाच्या ज्या भावना आहेत, ह्या समाधीस्थळाच्या बाबतीमध्ये असेल किंवा तणाव, ज्याला जातीय तणाव आपण म्हणतो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये गावाने काय काय पुढाकार घेतला, हे सगळं सुरळीत व्हावं, की गावाने काही केलेलं नाही, गावाने काही पुढाकार घेतला होता का? गावाने तसा बरोबर पुढाकार घेतला, त्यामुळे जे गावात आणि आमच्या जे एकोपार राहिलेलं आहे, आणि डिपार्टमेंटने पण पुढाकार घेतला, जास्त असा म्हणावा ह्याचा काही परिणाम झाला नाही. म्हणजे पण एक असा आरोप लावला गेला त्याच्यानंतर की इथे अर्बन नक्षल्स आणि नक्षल्स यांनी या भागामधला तणाव वाढवला, तुम्हाला असं वाटतं का? अर्बन नक्षल यांचा सहभाग होता? नाही, तसं काही नसतं, तसं काय वाटतच नव्हतं आम्हाला ना, इतक्या लांबून कोण येणार ना नक्षलवादी. बरोबर. पांडुरंगजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की नक्षलिझमचा पण आरोप झाला इथे. नक्षल काय आम्हालाच माहिती नाही, आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. हे जे काय तुमचं जे म्हणतात ना नक्षलने असं केलं, नक्षल हा प्रकारच आम्हाला माहीत नाही मुळात. बरं, का आली अशावी ही थेरी, कुठून आली पण मग हे काय? आता यांनी काय मनात जुळले आम्हाला सांगताच यायचं नाही. आम्हाला तर नक्षल बिक्षल काय माहितीच नाही, आपण कधी त्या नक्षलचे आणि नक्षल कशाला मराय, नक्षलचं बिक्षलचं काय विषय, नक्षलचं इकडे काही संबंधच नाही. दलितांचा एखादा प्रोटेस्ट असेल तर तो नक्षलने केला, असं एक सरसकट लेबल लावायचं काम होतंय का? नाही बाबा, मला तर काय ते नक्षल बिक्षलचा काही संबंधच नाही वाटत. काय नक्षल कशाला येते, नक्षलचं काही संबंध इकडं आपलं नक्षलचं इथं काय विषयच नाही. इथं डोळ्यासमोर एवढं स्वच्छ दिसतंय, ही समाधी पाडली, एवढा मोठा हल्ला केला, इथं मोर्चे काढले भोगे मोर्चे घेऊन, ते कोरेगाव भीमाला गेले, हे सगळं डोळ्यासमोर चित्र दिसतंय, नक्षलचा काय संबंध आला याच्यात? पुढे काय झालं, इथून पुढे ज्या वेळेला गेले सगळेजण, हां काय पुढे काय? इथनं ज्या वेळेस भगवे झेंडे काढून मोर्चा काढला होता तोपर्यंत आम्ही इथं होतो. कसं होतं, इथं जास्त ताणतणाव होता, आम्ही सगळे बुद्रू म्हणजे दबावाखाली होतो, आणि त्याच्यानंतर मग ते तिकडं कोरेगावला गेल्याच्या नंतर पुढचं आम्हाला नाही माहीत, कारण आम्ही तिथं इतके आमच्यावर इतका प्रेशर होता जबरदस्त, आम्ही 4-4 दिवस जेवलो पण नव्हतो इथे. आता हे सगळं झाल्यानंतर सगळं स्थिर सावर झाल्याचं एक चित्र आहे,
आजच्या घडीला तुम्हाला असं डेव्हलपमेंटची कामं, विकासाची कामं किंवा एखाद्या दंगलग्रस्त किंवा ज्या भागामध्ये अशा घटना घडतात नॉर्मली तिथे सरकार खूप विकास करतं. मी मालेगावच्या दंगली बॉम्बस्फोटानंतर पाहिलं की मालेगावमध्ये डेव्हलपमेंट केली. गडचिरोली नक्षलग्रस्त भाग आहे तिथे सरकार खूप डेव्हलपमेंट करतं. जिथे तिथे ताणतणाव असतो तिथे खूप सरकार डेव्हलपमेंट करतं. ह्या गावामध्ये तशा डेव्हलपमेंटच्या नवीन काही योजना आल्या आहेत का किंवा इंटिग्रेटेड काही डेव्हलपमेंट व्हावं यासाठी काही प्रयत्न केले गेलेत का? नाही नाही, इथं आमच्या गर्दीचं काहीच नाही. अहो आमच्या इथं बघा, या समाधीचं साध आहे, गवत किती गवत वाढले, हे घाण पडली, हे गटर झाले, इथं पाण्याचं गटर झाले, हे सगळे घाण, हे सगळे गवत, हे आम्हाला थोडं वाईट वाटतं. कारण कसं आहे, आम्ही इथं माणसं राहतो, ही दलित वस्ती आहे, आणि दलित वस्तीत जर हे असं इतकी, हे बघा, हे समाधीच्या शेजारी ऑल महाराष्ट्रातून, देशातून लोक येतात इथं, देशातून जगातून पण लोक येतात. काही काही लोक, हे बघा, हे गटर बघा, हे बघा, हे समाधीच्या पैसे गटर, हे कसं आहे, बरोबर दिसतं का? हे चांगलं नाही वाटत, हे गवत. बोलूया आपण त्याच्याशी. हा, लावा ना स्पीकर फोन, बोलून घेऊयात. हे बघा, हे काय, हे सगळा दलित वस्तीत येणारा रस्ता आहे. आमचं काय म्हणणं आहे की दलित वस्तीत येणाऱ्या रस्त्यात. हॅलो, नमस्कार, रवींद्र आंबेकर बोलतोय साहेब. मी मॅक्स महाराष्ट्र मधून आलोय. हा, आणि मुंबईहून. हो, मुंबईहून. तर आम्ही महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रमुख, महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव सोडणाऱ्या ज्या प्रमुख घटना आहेत त्या सगळ्यांचा, हा, सगळ्यांचा आम्ही शो करतो. एक नाही नाही नाही, नाही, आम्ही या ज्या महत्त्वाच्या घटना झाल्या महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या घटनांकडे जातो, त्या त्या ठिकाणचे ग्राउंड रिपोर्ट्स करतात. हां, पॉलिटिकल का नाही, पॉलिटिकल संदर्भ आहे मात्र. हां, म्हणजे राजकीय, हां, काही पॉलिटिकल पक्षांचे आणि असे काही शोर नाही करत आहोत. ठीक आहे, ठीक, काय हरकत नाही. ओके, पाहिजे तर मी ते तुमच्या माणसांकडे माझा नंबर आणि हे दिलेलं आहे सगळं. पाहिजे तर तुम्हाला, पाहिजे तर एखादा अर्ज बिर्ज लिहून पाहिजे असेल तर तोही देऊ आम्ही, की कशासाठी आलो ते घ्या घ्या. पण हे निर्बंध आपण थोडंसं चालू, की अशा पद्धतीची ह्याची सवय झाली का तुम्हाला? मी आता पोलीस त्याचे नजर काही देत असल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? नाही, नजर काही देत नाही. पोलिसांचं आपल्याला सहकार्याचं चांगलं, नजर काही देत नाही. कारण फक्त आमचं हेच म्हणणं आहे का, जे दलित वस्तू, जे समाजी वस्तू, जे काय गहाण आहे, हे काय सर्व हे काढलं पाहिजे. आणि पोलिसांमुळं नजर काही देत नाही, उलट बरं वाटतंय, सेफ वाटतंय. ते नसतील तर, ते नसतील तर आमच्या जीवाला धोका आहे. त्याच्यामुळं पोलीस असतील हेच आमच्यासाठी सुख आहे, आणि पोलीस जर नसतील तर ते आमच्यासाठी. तरुण मुलं जे आहेत या भागातली, शिकलेली आहेत चांगली, त्यांना नोकऱ्या आहेत का किंवा बाहेर जातात का? आणि ते जर बाहेर गेले किंवा काय गेले तर तुम्हाला टेन्शन येतं का की 15 घर आहेत तुमची? तसं तर आम्हाला रात्रीची झोप पण येत नाही. आम्हाला सारखी धास्ती लागते का बा, कधी काय होईन तर सांगू शकत नाही. कारण आमची 10-15 घरं आहेत, आणि त्याच्यात गावाचा पूर्ण आम्हाला विरोध आहे. त्याच्यामुळं आम्हाला कधी पण काही पण धोका होऊ शकतो, कधी पण. तसं आम्हाला भीतीच वाटते. आणि आमच्या मुलांना काय नोकऱ्या वगैरे नाही असं काय म्हणजे म्हणावं असं, तर इथं कामाचे पण प्रॉब्लेम आहेत. आणि सध्या आमच्याशी वातावरण पण गावातलं बरोबर नाही. कारण बोलतात गावातले लोक तुमचे, नाही ते कसं आहे, संवाद तुटला आहे. हो, संवाद तुटला आहे. आमचं सगळ्या गोष्टीवर परिणाम झालेले आहेत. समोरून जर असं वाटत नाही आम्हाला का बा चांगल्या मनाने बोलत असन, हे सगळं सगळं मनात धासदुसच्या मनामध्ये संशय राहतो. ही आहे वडू गावातली कहाणी. आणि खास करून आपण पाहतो की एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद हे तिथे सतत उमटत राहतात, लोकांच्या मनावर त्याचे परिणाम असतात. आणि हे सगळं दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे. मात्र गेल्या
हे 2 वर्षामध्ये ह्या भागामुळे जे महाराष्ट्रामध्ये राजकारण तयार झालं, ज्या राजकीय भूमिका तयार झाल्या आणि राजकारणाचा केंद्रबिंदू झाला, समाजकारणाचा केंद्रबिंदू हा हे सगळं प्रकरण झालं, मात्र या प्रकरणाकडे अजूनही म्हणावे तसं इतर कोणाचं लक्ष नाही आहे. इथल्या लोकांनी दहशतीखाली जीवन जगायचं ठरवलेलं आहे, त्याच्यासाठी ते सतत आपण पाहतो की कसा तणाव ह्या भागामधल्या लोकांच्या मनामध्ये आहे. यांना सिक्युरिटीची भावना, जसं मोहन भागवत म्हणतात की मॉब लिंचिंग हा प्रकार नाही आहे आपल्या देशामध्ये, पण इथल्या लोकांना सतत ही भीती असते की कधीतरी जमाव चाल करून आपल्यावर येईल आणि कधीतरी आपल्याला जीवानिशी जावं लागेल. तर ह्या सगळ्या भावनांना मला असं वाटतं की सरकारने दखल घेतली पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, तरच या भागाचा खऱ्या अर्थाने विकास होईल आणि इथे आपण सामाजिक सलोखा निर्माण झाला असं म्हणता येईल. ज्यावेळेला भीमा कोरेगावची इथली जी घटना झाली त्याच्यानंतर अचानक जयेश शिंदे प्रकाश झोतात आले आणि त्यांनी या केसमध्ये बरंच काम पाहिलेलं आहे. ते आता हिअरिंगला सुद्धा जात राहतात आयोगाच्या समोर. पण एकूण मला ह्या थोडं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायचं आहे तुम्हाला, कारण ज्या घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं, बदललं, अशा सगळ्या घटनांचा आढावा आपण या निवडणुकांच्या निमित्ताने घेत आहोत आणि त्यामध्ये भीमा कोरेगाव हे सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण आहे. जयशी, ज्या दिवशी इथे सगळं जी दंगल झाली त्या दिवशी तुम्ही कुठे होता, त्या दिवशी नेमकं काय झालं? मी घरी होतो त्यावेळेस, लोणीकांदला मी तिथे आत्ता राहतो. तर माझे जे वर्कर आहेत आणि माझा जो जावई कोलते म्हणून आहेत त्यांचा, ते पण बाहेर होते. कर्मचारी अनिल म्हणून त्यांचा मला फोन आला 11:30 सर काहीतरी चौकामध्ये चालू झालं आहे. तोपर्यंत त्याला काय तितकंसाठी पुसटची कल्पनासुद्धा नव्हती की इतका मोठा हादसा त्या ठिकाणी चालू होईल. परंतु ऑलरेडी चौकामध्ये थोडीशी जाळपोळ तेव्हा चालू झाली होती. चौकामधून नंतर आल्यानंतर पुढे इकडं डिंगरजवाडी फाटा जो आहे, जिथे मेन ही घटना उद्रेक झाला ज्या घटनेचा, त्या ठिकाणी ती जाळपोळ होत आल्यानंतर त्याचा मला फोन आला, सर शेजारचं पेटवलं आहे. मी म्हणलं तुम्ही काही बोलू नका. त्याच्यानंतर परत दुसरा फोन आला की सर दगड मारायला चालू केलेत, काचं काय फुटत नाही आहेत, पण शिव्या देऊन ती लोकं मोठे मोठे दगड किंवा ते लोखंडी पाईप होते त्यांच्या हातामध्ये, ते व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत, तरी कुठं शूट वगैरे लोकांनी केलेले असतील. तर त्यांना म्हणलं की त्या मुलाला म्हणलं तू काही बोलू नको, तुमच्या अंगावरती जाऊन येतील, कारण मॉब खूप मोठा होता. त्याला सांगितलं तू काही बोलू नको. परत 5 मिनिटांनी फोन आला की सर पूर्ण पेटवले, ती लोक आमच्या पाठीमागं लागलेत. आणि माझं जे शोरूम आहे त्याच्या शेजारून एका वस्तीवरती, गावानी वस्तीवरती रोड जातो, तिथनं आम्ही पळत सुटलो. तो घाबरलेल्या अवस्थेत तो धावत पळत होता पाठीमागे. म्हटलं तू फोन ठेव. आणि पूर्ण पेटवले सर, म्हणलं काहीच राहिलेलं नाही, 5 मिनिटात सगळं उद्रेक झालं आहे, सगळं हे झालं आहे. नंतर मी पार्किंगमध्ये येऊन बसलो होतो खाली, मला उठता पण आलं नाही. मी जवळपास 1 तास खाली त्या पार्किंगमध्ये रडत रडत फोन लावतो, हे करतोय, आणि मोबाईल जामर काय असतं ते त्या पद्धतीने काही सिस्टम चालू काही बंद, कसा बसा फोन लागायचा, पण माझी अवस्था बिलकुल नव्हती फोन करण्यासाठी ते करण्यासाठी. त्याच्यानंतर मी 15 मिनिटांनी इथे फोन केला इथल्या वर्करला, हे हॉटेल राजपाले जिथे आपण उभे आत्ता, तिथे फोन केल्यानंतर मुलानं म्हणले सर इधर बी वादनी आहे. त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल, इथं लोक जेवण करत होती, जी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आली होती जेवण करत होती. ते मुलं म्हणले सर वो खाना खा रहे, तर म्हणलं खाने देऊ नको, कुछ तकलीफ मत करो. म्हणलं वो बोले की बाद में सर वो आगे इंद्रायणी हॉटेल आहे, उधर कुछ पत्थर डाल रहे, इधर भी आदमी बाकी आ रहे. म्हणजे काम करो, ऐशी हालत, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी धाडस केलं की त्यांच्याकडे काय काय माझ्या मनामध्ये आलं. त्यांनी निळा झेंडा घेतला, समोर लावला, इथेच लावला समोर. लावल्यानंतर त्यांना जाणीव झाली की जसं काय हॉटेल आपल्याच समाजाचं आहे, म्हणजे आमच्या मनात काही नाही किंवा त्यांच्या मनात काय नव्हतं, पण ती जे लोक करण्यासाठी आली होती ते एक विशिष्ट प्रकारचा तो मॉप होता. कारण व्हिडिओ शूटिंगमध्ये जी 8-10 दुकानं जाताना दिसली, 30-25 लोक, लाखो लोक आली, पण लाखो करणारी नव्हती त्याच्यामध्ये. पूर्व नियोजित कट करून तो मॉप 5-50 लोक काय असतील ही घटना घडवण्यासाठी, हे प्री प्लॅन, मी माझा स्पष्ट आरोप आहे यामध्ये, हे पूर्ण प्री प्लॅनच होतं. कोण होते पण लोक, ओळखीची होती, आसपासची होती, सुरू कुठून झालं आणि ते कसं वाढत गेलं ह्याची पार्श्वभूमी तशी, जिथं संभाजी महाराजांचं धर्मवीर संभाजी महाराजांची जी समाधी आहे श्री क्षेत्र वडूमध्ये, 8-10 दिवस अगोदर तिथं
चेतावणी करून बोर्ड वगैरे लावण्याचं काम तिथं चालू होतं, बाहेरचे लोक वगैरे येतात. तर आता जो आयोग चालू आहे त्या आयोगामध्ये आपण ॲफिडेविटमध्ये ग्रामस्थांनी दिलेलं आहे, वडूच्या पण आम्ही पण तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, की ही घटना कशी आणि ह्याला व्यापक स्वरूप कसं येत गेलं त्यामध्ये सगळं दिलं. ते देताना मी सांगू इच्छितो तुम्हाला आपल्या माध्यमातून जनतेला पण परत एकदा, की ज्यावेळेस समाधीचा विषय आला, गोविंद गोपाळ महाराजांची समाधीचा, तिथून ते चालू झालं. मग फ्लेक्स लावणं, मग फ्लेक्स लावायला स्थानिक लोक नव्हते, स्थानिक लोक इतकी चांगली आहेत की कुठलेही त्यांना गालबोट किंवा नावं ठेवण्याचा प्रकार त्या ठिकाणी राहत नाही. बाहेरून येऊन तिथं चिथावणी देणं की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, म्हणजे समाजामधला ही जी चाललेली गडी आहे तिचं विद्रूप स्वरूप त्या ठिकाणी करण्यासाठी, राजकीय फायदा घेण्यासाठी काहीतरी गेलं, षडयंत्र नक्कीच होतं असं माझं मत आहे याच्यामध्ये. संभाजी भिडेंचं एकबोटेंचे नावं याच्यामध्ये आले. आता मी सांगू नंतर मग अर्बन नक्षल अशी एक थेअरी आहे. नक्की सर. हा, ह्या अशा दोन एकदम थेअरीजचं इथे मिश्रण जे झालं. भिडे गुरुजी 2007 का 2008 नंतर तिथे एकदाही आले नव्हते. ज्याच्याकडे पुरावा असेल त्यांनी आणून द्यावं की भिडे गुरुजी तिथे आले, त्यांनी काय तिथे चेतावणी कोर केलं. एक त्यांचा दारकरी होता गुरुजींचा मोहिमेतला, तो आत्ता 2 वर्षापूर्वी एक्सपायर, 1.5 वर्षापूर्वी एक्सपायर झाला. ही दंगल झाल्या, ही घटना झाल्यानंतर, दंगल म्हणावी नाही, ही घटना घडल्यानंतर धाबाडे म्हणून मला वाटतं ॲक्सिडेंट झाला, त्याला मदत करण्यासाठी ते आले होते. त्याच्या आधी मी तरी पाहिलेलं नाही, कुठल्याही समाजाने पाहिलं असेल किंवा ॲफिडेविटमध्ये ज्यांनी गुरुजींचं नाव घेतलेलं आहे, कारण मी त्या आयोगाला समोर जातो ह्या तारखेलाच मी मागच्या नव्हतो, नाही तर प्रत्येक वेळेस मी आत्तापर्यंतच्या प्रत्येक तारखेला आहे. ज्या लेडीजने हे नाव घेतलं होतं त्यांनी सुद्धा हे केलं की भिडे गुरुजींच्या व्यक्ती सदृश्य असलेली व्यक्तीसारखी मी व्यक्ती तिथं पाहिली. ज्यांनी आरोप केला, ज्या कोणी आरोप केला असेल त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आयोगासमोर असं दिलं की ती व्यक्ती सदृश्य तशी असेल म्हणून मी तसं म्हणते. आणि गुरुजींचं नाव येणारं कारण तेच होतं. त्या लेडीजने FIR दिला, त्याच्यामध्ये नाव घेतल्यानंतर मीडिया वगैरे येते गुरुजींचा हात, त्याच्यात पवारसाहेबांचं माझा स्पष्ट आरोप स्टेटमेंट चुकलं. 1 तारखेला ज्यावेळेस ही घटना चालू होती त्याच वेळेस पवारसाहेबांचं स्टेटमेंट होतं. स्टेटमेंट असं होतं की स्थानिकांचा सहभाग, हिंदुत्ववादी हे दहशतवादी यांनी केलं होतं का नाही सर त्यावेळेचं. त्याच्यानंतर जी कोणी राष्ट्रवादीची मंडळी असतील या ठिकाणची ती पवारसाहेबांकडे जाऊन आली. मी छत्रपतींना स्मरून सांगतो, त्यावेळेसुद्धा जाऊन आल्यानंतर पवारसाहेब म्हणले मला माहीत नव्हतं असं ती लोकं मला सांगतायत. आणि असे 15-20 लोकांमध्ये सांगितलं की पवारसाहेबांनी त्यावेळेस मला माहीत नव्हतं, मी शब्द मागे घेतो. त्याच्यानंतर पवारसाहेबांचं स्टेटमेंट होतं की मी तिथल्या स्थानिक लोकांची चर्चा करून आता मी बोलतोय. मग पवारसाहेबांना इतकी मोठी घटना घडली, त्यावेळेस 4 लोकांना त्यांची ओळखी आहेत किंवा इतके राष्ट्रीय नेते आहेत, आमच्यावर जो अन्याय झाला तो पुसून टाकायचं काम करायचं की अजून आमच्यावरती रॉकेल होत्याचं काम करायचं का त्यांनी, मदत करायचं लांब राहिलं. त्यावेळेस त्यांनी अशी घटना ही केली, ज्यावेळेस पवारसाहेब महाराष्ट्रातून बोलतात त्यावेळेस त्याचा इफेक्ट देशाच्या राजकारणावर होतो. पवारसाहेबांच्या एका स्टेटमेंटमुळं आम्ही जे पीडित होतो त्या एका घटनेमुळं आम्ही पूर्ण बॅकलॉगला आलो. त्याच्यानंतर स्थानिकांचा सहभाग हा विषय पवारसाहेबांनी घेतल्यानंतर पोलिसांनी अटकसूत्र चालू केलं. त्याच्यानंतर बाबूराव पाचन यांच्या माध्यमातून, आमदार जे आत्ताचे आमदार आहेत त्यांची सुरू हवेली मतदारसंघाचे, त्यांच्या माध्यमातून आम्ही सुयोजक SP साहेब होते त्यांच्याकडे गेलो. ॲडिशनल SP साहेब संदीप पाकाले साहेब खूप त्या माणसांनी त्या घटनेमध्ये मदत केलेली, खूप प्रॅक्टिकल काम केलेलं आहे त्यांनी. पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं काळजी करू नका. त्यावेळेस मला वाटतं तेजस्वी सातपुते जे आत्ता सातारचे SP आहेत त्यावेळेस ते ॲडिशनल चार्ज होता SPचा, SPचे. त्यांनी सुद्धा ग्रामपंचायत कोरेगावमध्ये येऊन सांगितलं की कुठल्या प्रकारे हे करणार नाही ते करणार नाही, तेव्हा लोक शांत झाले. त्यावेळेससुद्धा माझा आरोप आहे, मी कुठलं राजकीय रंग देत नाही आहे, परंतु पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीची मंडळी फोन करत होती की तुम्ही अजून कोरेगाव सणासवाडीची मुलं का उचलत नाही आहेत. मला शिक्रापूरच्या पोलिसांनी बोलून घेतलं की इतका प्रेशर आहे या लोकांचा, काय करावं समजत नाही. पण मग ही थेअरी कुठून आली, एकबोटेंची थेअरी कुठून आली, नक्षलची थेअरी कुठून आली? पण मला काय म्हणायचंय, आत्तापर्यंत इतकी गर्दी झाली, मी स्वतःही माझं शोरूम पूर्ण गाड्या खाली करून त्यांना देत होतो,
माझं शोरूम जळालं नसेल तर मी त्याच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला व्हिडिओ किंवा त्याचे काही फोटोज असतील ते पण दाखवले असते. बिस्किट, हरभऱ्याच्या गड्ड्या, पाण्याची व्यवस्था सर्व काही आम्ही तिथं करत होतो. आदल्या दिवशी झोपायला माझं शोरूम असायचं. मतभेद समोरच्या काही लोकांनी राजकीय लाभ घेण्यासाठी केले असतील, परंतु आजही आम्ही त्यांचं स्वागत गुलाबाचं पुष्पगुच्छ देऊन कलेक्टर साहेबांना देऊन केलेलं आहे. आमच्या अन्याय झाला, आमचं जाळपोळ झाली, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तरी पण आम्ही गुलाब त्यांना दिला, जेवणाची सोय केली, सगळ्या यंत्रणा सगळी हाताळली. मग जर आमच्यामध्ये काय त्रुटी असतील, जर आमच्या मनामध्ये विशिष्ट समाजाविषयी तेढ असेल, तर आम्ही पुढे येऊन जेवणाची व्यवस्था, बसेस थांबून व्यवस्था, कुणी लोकं चालले त्यांना त्या बसमध्ये बसून व्यवस्था, ही 1 जानेवारी 2019 कशी केली असते. आणि माझ्या सगळ्या पंचक्रोशीतली लोकं त्यावेळेस नवलकिशोर रामसाहेब आदरणीय कलेक्टर, आदरणीय SP साहेब संदीप पाटील साहेब पूर्ण 2 महिने 2-2 दिवसाला या ठिकाणी येऊन वडू, पेरणे, तुळापूर, कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, मग तो विरोधी गटाचा आहे किंवा सत्ताधारी, हा विचार न करता प्रत्येक गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं. आणि ही 1 जानेवारी त्यांनी व्यवस्थित ट्रॅकवरती आणून ठेवली, कुठलेही मतभेद झाले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मीडियाच्या माध्यमातून संदेश देऊ शकतो की मनभेद झाले नाहीत. मनभेद झाले असते तर परत काहीतरी वेगळ्या घटनेला आपल्याला सामोरं जायला लागलं असतं. आणि जी यंत्रणा त्यांनी हाताळली ती खूप उत्कृष्ट पद्धतीने, तर माझं स्पष्ट मत की कुणीच करू शकत नाही. आता एवढी चांगली यंत्रणा त्या ठिकाणी, म्हणजे उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारी 2019 आम्ही तो साजरा केला. माझा प्रश्न राहिला की एक बोटे कुठून आले मग याच्यामध्ये? एक बोटे काय झालं की इकडं आले तिकडं गेले. आणि 1987 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी वडूच्या समाधीस्थळी आले होते, त्यांचं एक थोडासा मी ते काय ह्या गोष्टीचं जुडले ते सांगतो. फक्त 87 साली अटल बिहारी वाजपेयी पुण्यातल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसेच इकडे येऊन गेले. आल्यानंतर तिथली विद्रोह परिस्थिती पाहिली. ज्या शंभूराजांनी धर्मासाठी बलिदान दिलंय ते क्षेत्र किंवा ती जागा जर उपेक्षित असेल तर ह्या गोष्टीला अर्थ नाही. हिंदू म्हणून ज्यावेळेस आपण देशामध्ये काम करतो तेव्हा त्यांच्या मला निश्चित काहीतरी जाणीव झाली. पुण्यात गेल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही खंत बोलून दाखवली की ऐसा ऐसा उदर हे चल रहा है, वो काम करने के लिए कोण जाएगा. तर मिलिंद एकबोटे त्यावेळेस उभे राहिले, मैं उधर जाने के लिए तयार हूँ, मैं उधर जाके निसंकोच मैं काम करूंगा. पंडित दीनदयाळ उपाध्याय या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी तिथं आले आणि त्या बैठकीत हा निर्णय झाला. तेव्हापासून एकबोटे माझा जन्म 83 आहे, पण त्यांनी किंवा इतर लोक जी जुनी लोक वडूचे सांगतात भंडारे, त्याच्यावरून मी हे तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. तर त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर बऱ्याच वेळेस त्यांनी स्वतःचे पैसे टाकून आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून CSR फंड कंपनी इतर लोकांच्या पाया पडून त्या ठिकाणी सुंदर प्रकारची त्या ठिकाणी सृष्टी उभारण्याचं काम ते करतायत. आणि महिन्याला 15 दिवसाला त्या माध्यमातून ते तिथे येतात. नक्षलवाली जी थेरी आली तर तुम्हाला वाटतं की नक्षल इथे कार्यरत होते किंवा ह्या भागामध्ये तसं त्यांचं प्रेझेन्स होता? 100%. मी तुम्हाला आधीच ही घटना विस्तृतपणे सांगताना सांगितलं की विशिष्ट प्रकारचा मॉप आणि प्री प्लॅनिंग होता. हे साहित्य येणं ते येणं हे 6 महिन्यापासून माझा आरोप आहे की 6 महिन्यापासून याचा कट चालूच होता. कारण विशिष्ट प्रकारची यंत्रणा काम करत होती, तरी थोडासा काही हे झाला असेल. परंतु थोडंसं नजर चुकीने काही गोष्टी झाल्या असतील ते आपल्यालाही मान्य कराव्या लागतील सुरक्षेच्या दृष्टीने. ज्यावेळेस कॅप्टन स्मिता गायकवाड ही घटना झाल्यानंतर माझ्याकडे आल्या, ओळख पण सांगितली नाही. ज्यांनी अर्बन नक्षल हा विषय बाहेर काढला, तुम्हाला खोटं वाटेल सर, रात्रभर ही टीम झोपलेली नाही. आमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असताना सुद्धा ही लोक आमच्यासाठी काम करत होते. त्यामध्ये चंदन हायगुंडे असेल, रावत दादा, प्रदीप दादा रावत माझे खासदार पुण्याचे आपले, त्यांच्या माध्यमातून हा अर्बन नक्षलवाद बाहेर पडला. मग कॅप्टन स्मिता गायकवाड, चंदन हायगुंडे, सागर शिंदे, ॲडव्होकेट प्रदीप गावडे, सत्यजित ॲडव्होकेट तुपे, ही सगळी यंत्रणा या ठिकाणी रात्रंदिवस काम करत होती. खोटं आम्ही मागं दोघं तिघं रडलो अक्षरशः, कशासाठी हे लोक करतायत. पण ती मॅडम म्हणायची, जेस तुम्हाला आम्ही न्याय देणार, पैसे मिळणं की आमचा रोल नाही आहे, पण परत भविष्यात हे जे चाललं आहे हे परत जर घडायचं नसेल तर तुमच्यासाठी आम्हाला कोरेगावकरांसाठी
वडूकरांसाठी, ह्या पंचक्रोशीसाठी आम्हाला ते काम करावंच लागेल. आणि सत्यता जर बाहेर नाही आली तर ह्याला परत कोरेगाव भीमा जे 2018 1 जानेवारी झाले तेच परत होईल. रात्रंदिवस काम केल्यानंतर तुम्ही पुढे पाहिल्याचे, त्यानंतर मी ते पण थोडं ह्या टेन्शनमध्ये थोडं काम कमी केलं, त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं की किती अटक झाले. बरोबर, ते अटक्यांवरसुद्धा वाद झाल्यानंतर की ते लेटर्स जे सापडले ते फॅब्रिकेटेड आहेत का, ते लिहूच नाही शकत किंवा याचे रेकॉर्ड्स पोलिसांनीच फॅब्रिकेट केले असे आरोप झाले, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं हा सगळा तपास थंडावलेला आहे किंवा त्याची दिशा चुकते? बिलकुल नाही, आयोगाच्या माध्यमातून पण काम चालू आहे. पोलीस यंत्रणा तरी चुकीचं काम करणार नाही असा मला आत्मविश्वास आहे, कारण सुवेजक साहेब त्यावेळेस एस पी होते, आता संदीप पाटील साहेब आहेत, त्यावेळेस नांगरे साहेब आय जी होते, त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने तपास चालू होता. आणि पहिला जुन्या काळातला विषय माझ्या मते वेगळा होता, आज मीडिया इतकी फास्ट आहे की थोडंफार चुकचुकलं मी सांगायची गरज नाही. एखादा अधिकारी जर चुकीचं करायला गेला तर निश्चितपणे अडचणी देणार आहे, त्यांना माहिती आहे. एक कागद चुकीचा रंगावला आणि दुसरं त्याच्यामधून उद्भवलं तर या पूर्ण देशाच्या लेवलला हे घातक ठरणार आहे. उद्या कोणती यंत्रणा किंवा कुठला माणूस ह्या सुरक्षा यंत्रणेत विश्वास ठेवील जर चुकीचं घडलं तर? त्यामुळं कुठलीही पोलीस यंत्रणा त्या माध्यमातून जी काम करतात कुठलंही चुकीचं काम करत नाही, कारण मी पण त्यांच्याबरोबर काम करतो हे सगळं हे करत असताना चुकीचं काम माझ्या मते तरी करत नाही. आणि संदीप पाटील असे एस पी आहेत किंवा कलेक्टर जे नवलकिशोर रामसाहेब आहेत, कुठलंही चुकीचं काम आलं आजपर्यंत तरी आमच्यासमोर त्यांनी प्राधान्य दिलेलं नाही आहे. स्पष्ट त्यांच्या वॉर्निंग आहेत की चुकीचं काम कुठलं करायचं नाही, जी सत्यता आहे ते समोर मांडायचं. उद्या जर चुकून तुम्ही काय करायला गेले तर तुम्ही अडचणीत असाल, योग्य पद्धतीने समोर मांडा, त्याच्यावर शहानिशा करू. आरोपी कोण आहे ते निश्चितपणे तुमच्या समोर 3-4 महिन्यामध्ये 6 महिने त्याच्यामधून वेळ लागणार नाही, ते समोर येणारच. पण काही जे लॅप्सेस राहिले असतील इथे त्यावेळेला सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं वाटतं लॅप्सेस होते? कारण एवढा मॉब आला, त्याच्या आधी कोणकोण होते की अशा पद्धतीच्या घटना इथे होऊ शकतात? पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता किंवा यंत्रणा इथे नव्हत्या तेवढ्या की जेणेकरून अशी गोष्ट थांबवता आली असती? नाही, ॲक्च्युअल पोलीस बंदोबस्त वगैरे सगळा होता. सुयज हक साहेबांनी त्या ज्या जिथून घटना चालू झाली सुयज हक साहेबांना एकाने दगड फेकून मारला, तरी त्यांनी शांत मॉपला शांत करून, ॲक्च्युअल जो प्रॉब्लेम हा कोरेगाव जे हायलाईट झालं जगाच्या नकाशावरती किंवा भारताचं नाव जे, ते ॲक्च्युअल हा डिंगरजोडी फाटा जो आहे तिथं मेन हायलाईट झालं. चौकामध्ये किरकोळ झालं होतं, पेट्रोलची पाईप काढ मग चालू कर त्याचं पेटवणं वगैरे, पण इकडं जे झालं इकडं पूर्ण प्रीप्लॅननीच. त्यांच्यामध्ये लोखंडी रॉड होते हातामध्ये, काठ्या होत्या जाड जाड मोठ्या. ज्या वेळेस माझं शोरूम पेटवलं, माझ्या भावाचा मला फोन आला, राजेंद्र शिंदे माझा मोठा बंधू आहे चौकामध्ये, की मी त्याला फोन केला, सॉरी, फोन केल्यानंतर म्हणलं भाऊ असं मला पोरांचा फोन आला आहे, तिथं गाडी जर असेल तर पाठव. मी रडत रडतच फोन केला होता, त्यांनी गाडी याची पाठवली, अग्निशमन दलाची गाडी पाठवलं, ती गाडीसुद्धा आमचे पिला गलांडे पी आय साहेब होते त्यावेळेस, त्यांच्या मागं लोखंडी रॉड आणि तलवार घेऊन लागलेली ती लोकं. जी लोकं पेटवत होती ना सर, तीच लोकं त्यांच्या मागं लागलेली आहेत. पण ह्या केसमध्ये आणखीन मग ट्विस्ट आलं, जी विटनेस मुलगी होती तिचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या बातम्या होत्या त्याच्या त्या बाबतीतसुद्धा बरंच हे होतं की त्या बातम्या दाबण्याचा प्रयत्न केला गेला, किंवा त्या मृत्यू त्या मुलीच्या मृत्यूचं नेमकं सत्य काय? आता सर तो वेगळा ग्रहण विषय असेल, कारण हा पार्ट वेगळा आहे आणि सकट साहेबांचा पार्ट थोडासा वेगळा असेल असं मला वाटतं. कारण विटनेस जरी असली तरी बाकीच्या काही गोष्टी अजून असू शकतात, म्हणजे ते मी काय सांगू शकत नाही, कारण तपासच्या दृष्टीने मी काय तिकडे कधी लक्ष दिलं नाही काय झालं किंवा काय झालं. परंतु ह्या ह्याच्यामध्ये आपले जे ॲडिशनल एस पी होते संदीप पाकाले साहेब, यांनी पूर्ण समन्वयकाची भूमिका घेऊन जे तुम्ही जे बोलले सकट साहेबांच्या मुलीच्या विषयावरती, त्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन कोरेगाव सणसवाडीत जो काही वाद होता तो समोर बसून त्या ठिकाणी कोरेगावच्या ग्रामपंचायतमध्ये बोलून भैरवनाथ मंदिराच्या तिथे जाऊन तो त्यांनी योग्य पद्धतीने हाताळून तो व्यवस्थित मनभेद नाही झाले पाहिजे ह्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करून तो त्यावेळेस मिटवला होता. ह्या सगळ्या प्रकरणानंतर आता गावची स्थिती काय? आता या भागामध्ये जर आपण पाहिलं तर नेमकी स्थिती काय आता? सर ज्यावेळेस ही घटना घडली त्या घटनेमुळे इतका त्रास झाला, आजपर्यंत आता 3-4 महिने झाले कुठेतरी आम्ही पूर्वपथावरती येतोय. कोरेगावचं मार्केट इतकं हाय लेवलला होतं, परंतु ही घटना झाल्यानंतर प्रत्येक हॉटेल लाईन असेल कुठली बिझनेसची आज इट इज कुठली बिझनेसची इतका गंभीर परिणाम झाला,
की जागतिक मंदी असल्यासारखं कोरेगाव एक वर्षभर आम्ही सगळ्यांनी सोसले व्यापारी लाईननी, खूप भयानक डेव्हलपिंगची लाईन असेल, प्लॉटिंगची किंवा बिल्डिंग लाईन खूप कॉलॅप्स झाली पूर्ण, म्हणजे कर्जबाजारी होण्याचा प्रकार या घटनेमुळे बराचसा झाला. त्याच्यानंतर मदतीचा पण विषय आला, ज्यांचं जवळपास 450 लोकांचं नुकसान झालं होतं, नुकसान झाल्यानंतर जवळपास 298 पंचनामे होते, 7,97,98,000 म्हणजे 7,98,00,000 रुपये मदत आली, जवळपास 95% रक्कम तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून ती जवळपास सगळ्यांना मिळाली. प्रत्येक घटकाला सरकारने न्याय द्यायचं काम केलं, कारण सरकार पाठीशी नसतं तर माझ्यासारख्या 20 जणांना तरी फाशी घ्यायला लागली असे साहेब, 20 जणांना माझं 2 कोटीचं नुकसान झालं होतं. समोरचा मी मराठा आहे, समोर ख्रिश्चन होता आमचा फर्नांडिस, त्याचं 70 लाखाचं नुकसान होतं, त्यालाही सरकारने 70 लाखाची मदत केली. समोर एक मुसलमान होता माझा बांधभाऊचे माझा अबू शेख म्हणून, त्याला 22 लाख रुपये मिळाले. समोर मारवाडी होता त्याला 35 लाख रुपये मिळाले. म्हणजे इथं काय विश्व समाज भरडला गेला नाही, सगळ्या प्रकारच्या समाजातल्या मराठा असेल, मुसलमान असेल, इतर ओबीसी असेल, सगळ्या प्रकारचं सर नुकसान झालं. पण प्रत्येकाला मदत, आज तुम्ही बघा गावात फिरून बघा, प्रत्येकाला मदत दिल्यामुळे जी आत्मीयता आहे, समाधान आहे, ते कधीच विसरू शकत नाही. एक अजून प्रश्न की या नंतर एक राजकीय प्रयोग सुरू झाला, म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली आणि प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व ह्या कोरेगाव भीमा प्रकरणानंतर खास करून आलं महाराष्ट्राच्या राजकारणात. पुन्हा एकदा त्याला झळाई आली, कारण इथल्या वंचित दलित घटकाला वाटत होतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि प्रकाश आंबेडकर त्याच्याबद्दल आवाज उठवत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या सगळ्या प्रयोगाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर बरोबर आहे, माझं मत पहिलं यावरतीच असेल की ही आयुष्याची लढाई होती आमची, कुणीही राजकीय फायदा याच्यातून घेतला नाही पाहिजे, ना BJP, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस किंवा इतर तुम्ही जे म्हणले वंचित निर्माण झालं आंबेडकरांच्या माध्यमातून, ही गोष्ट चुकीची आहे असं मला वाटतं. कुठल्याच पक्षाने राजकीयाला घ्यायला नको होता, परंतु मला असं वाटतं की आंबेडकर साहेब कुठल्या प्रवाहामध्ये नव्हते, कधी दिसत पण नव्हते. ज्यावेळेस त्यांनी 1 जानेवारीला संध्याकाळी स्टेटमेंट दिलं, तुम्ही सगळ्या त्यांच्या बाईट्स बघा, त्यांना कोरेगावसुद्धा नाव घेता आले नाही साहेब, कारेगाव म्हणायचे ते. अरे तुम्हाला गावाचे नावं माहीत नाही? 2 जानेवारीला तर जितेंद्र आव्हाडांनी शिव्या दिले आम्हाला आईमाईवरती, आणि परत मला मेसेज करतात जय संभाजी जय शिवराय, ही कुठली भाषा आहे राजकारण्यांची? परत तुम्ही भारत बंद ठेवता, अरे नुकसान आमचं झालं, आमचं वाटोळं झालं, आणि तुम्ही राजकारणाच्या नावाखाली भारत देश बंद करायला निघाले. पूर्ण चुकीचं काम त्यांनी केलं. वंचितचा जो जन्म झाला तो फक्त कोरेगाव विषयामधून, ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेब बाहेर पडले या विषयाच्या माध्यमातून, इथून मागची मीडिया तुम्ही पहा, 2017 डिसेंबर 2017 मागची कधी आंबेडकर साहेब दिसले? केवळ ह्या गोष्टीचं राजकीय भांडवल करून त्यांनी वंचित तयार केलं आणि सगळे आमच्या पाठीवरती उभे राहून आज वंचित पुढे चालले. त्याला फक्त कोरेगाव भीमाची घटना कारणीभूत होती. पण हा एक अनरेस्ट आहे, माझा शेवटचा प्रश्न आहे की हा एक अनरेस्ट आहे जो इथल्या वंचित घटकांना वाटलं की आपल्यावर अन्याय झालेला आहे, आणि देवेंद्र फडणवीस सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही. वंचित घटकाला आजही कोरेगाव भीमाच्या प्रकरणाची ती सल आहे की हा हल्ला झालेला आहे, ही दंगलही नाही, हा सुनियोजित हल्ला होता संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या समर्थकांकडनं. स्थानिकांचा हा सहभाग नसेलही त्याच्यामध्ये, पण हा एक हल्ला होता, ही दंगल नव्हती किंवा सहज घडलेली काही घटना नव्हती. सर छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य बनवलं, परंतु जसं नवनवीन मॉडिफाय होत चाललं आहे, आत्ता राजांचे विचार मागं पडत चाललेत, परंतु जे नवनवीन विचार पुढवत चाललेत, वेगवेगळं विष पराचं काम चालू आहे जाती धर्मामध्ये, छत्रपतींच्या काळात ते होतं का? अजिबात नाही. त्या त्या लेवलला छत्रपती शिवराय हँडल करायचे, परंतु आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नेता तयार होते, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नेतृत्व तयार होते. वंचित जे कोणी वंचित म्हणत असते स्वतःला, माझं मत आहे की वंचित म्हणायचं कारण काय? प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, तुमचं तुम्हाला आहे, माझं मला आहे. परंतु जी घटना घडली त्याची सत्यता समोर तुम्हाला 4 महिन्यात 6 महिन्यात येणारच आहे.
त्यावेळेस ते बांधव या दोघांना माफ करतील का नाही असं माझं मत आहे. ज्यावेळेस ही घटनेचं समोर येईल सत्यता, त्यावेळेस एकबोटेला किंवा भिडे गुरुजींना हा समाज जो माझा बांधव आहे तो माफ करेल का नाही हा एक माझा त्यांना प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला वंचित म्हणून का घेता. आजही सर तुम्ही जर वंचित म्हणून असता तर माझ्यासारखे मराठा समाजातला व्यक्ती, माझ्यासारखे 100 माझ्या बरोबरचे तरुण आज गुलाबाचं फूल किंवा हे त्यावेळेच्या सुद्धा 28, 29, 30 व्यक्तीच्या बाईट बघा, तुम्ही लाखोंच्या संख्येने या, आम्ही तुमचं स्वागत फुलांनी करायला तयार आहे. ही आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची भूमिका होती. सरपंच, उपसरपंच, इथले पोलीस पाटील सगळ्यांनी बाईट दिल्यात. स्तंभावर बाईट देणारे आम्ही लोक आहेत. जाऊन आमच्या मनात काय स्तंभाविषयी असतं, आमच्या मनात काय बाकीच्या गोष्टींविषयी असतं, तर स्तंभावजन आम्ही त्यांचं वेलकम कशाला करू, सुस्वागतम कशाला करू. लाखोंच्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा, मानवन द्यायला हे सांगणारे आमचे विचार आहेत. चुकीच्या गोष्टीला आम्ही कधी प्राधान्य देणार नाही, परंतु वंचित न म्हणण्याची भूमिका माझी आजही राहील. का तुम्ही वंचित म्हणून घेता, कशासाठी घेता? आज समाज विशेषच्या प्रकारला चाललाय, देश वेगळ्या पातळीवरती चाललाय, आणि तुम्ही तरी स्वतःला जर वंचित म्हणत असेल तर शेवटी जो तो प्रत्येकाचा निर्णय आहे. नाही, माझा मुद्दा आहे की हा हल्ला आहे, हा हल्ला होता दलित समाजावरचा. ही भावना महाराष्ट्रातल्या सगळ्या दलितांमध्ये आहे, ज्याला आपण आज SC ST म्हणूयात. हां, ही सगळ्यांच्या मनामध्ये आहे सर. बरोबर आहे. महाराष्ट्रातून किंवा देशभरातून इथे भाविक या ठिकाणी स्तंभाला मानवंदन द्यायला येतात किंवा येत होते. इथल्या गावकऱ्यांच्या तुम्ही बाईट घ्या किंवा ऐका, त्यांची भूमिका कशी. मग तेव्हा ते तिथे नाहीत का मानवंदन द्यायला? आहेत ना. ते सुद्धा म्हणतात की तुमचं स्वागत आहे, आम्ही हे केलेलं नाही आहे, आम्ही तुमचं पहिले स्वागत करत होतो, आत्ताही करतो. त्या समाजातली लोकप्रतिनिधी तर आहेत कोरेगावला, पहिलेही होते आणि आत्ताही त्याचे. ते सुद्धा पोटतिटकीने सांगतायत ह्या गोष्टी. जो तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नावरती की असं काय आमच्याकडनं घडलेलं नाही आहे. ज्यावेळेस आयोग सरकारनं गठीत केलेला आहे तो त्याच कारणासाठी केलेला आहे. किंवा नक्षल आर्बन हे बाहेर जे काढतायत की एकदाचा ह्याला पूर्णविराम लागला पाहिजे. की विशिष्ट समाजावरती जे आजपर्यंत 2 वर्ष ते आरोप झालेत किंवा भविष्यात होतील, कारण मीडियाच्या माध्यमातून कंटिन्यू हा फॉलो चालू आहे, पण ह्याला पूर्णविराम निश्चित साहेब सर निश्चित लागणार आहे असा मला आत्मविश्वास. कारण प्रत्येक गोष्टीला झाल्यानंतर, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. सगळे मोठे मोठे व्यवसाय आहेत आमचे, उद्या चुकून तो व्यवसाय झाला आहे, आज सरकारने मदत केली म्हणून जगलोय, नाही तर त्याच ठिकाणी आम्हाला फाशी घ्यायला लागली असते. बघूयात ह्या सगळ्या गोष्टींवर पूर्णविराम कधी लागेल, नेमकं काय आयोगाच्या चौकशीमधून येईल, या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. कदाचित आज कोरेगाव भीमाचा विषय निवडणुकांचा विषय नाही आहे, कदाचित हा विषय याच्या पुढेही कधी निवडणुकांचा विषय होणार नाही.